नमस्कार पालक मंडळी, मी आशा वानखेडे। आपण गावाला जातो किंवा बाहेर जायला निघतो तेव्हा मुलं आपल्याकडे हट्ट करतात, पप्पा मी पण येतो तुझ्या सोबत, मम्मी मी पण येते तुझ्या सोबत। पण आपण काय म्हणतो, नाही बेटा तू येऊ नको, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणेल। मग आणल्यावर आपण त्यांना एक चॉकलेट देतो, ते काय म्हणतात, नाही मम्मी मला आणखी हवी आहे चॉकलेट। मग आपण त्यांना म्हणतो, नाही बेटा तू आताची एकच चॉकलेट खा, तुझे दात किडतील। म्हणजे यातून त्यांना एक आणि एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक याची कल्पना त्यांना आलेली असते। त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना एकापेक्षा जास्त हव्या असतात, यातूनच त्यांना एक आणि अनेक या संकल्पना समजलेल्या असतात। जसे आता माझ्या हातात आहे एक पेन आणि एकापेक्षा जास्त अनेक पेन। त्यानंतर आता मुलांच्या आवडीची माझ्या हातात आहे एक चॉकलेट आणि एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक चॉकलेट्स। जसे आणखी माझ्या या हातात आहे एक पान आणि या हातात आहे एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक पाने। यातूनच त्यांना एक आणि अनेक या संकल्पना समजलेल्या असतात। तर अशाच एक आणि अनेक ज्या संकल्पना आपल्याला इंग्रजी सुद्धा बघायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला इयत्ता चौथीच्या आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 7 आणि 8 वरील वन ऍट अ टाइम हा लेसन अभ्यासायचा आहे। त्यासाठी आधी पूर्वतयारी म्हणून आपण त्यांच्याकडून आपल्या घरातील किंवा परिसरातील अनेक वस्तूंचा उपयोग करून त्यांना एक आणि एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक याची कल्पना आपण त्यांना देऊ शकतो। ही कृती आपण एका खेळाच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकतो, जेणेकरून ते आनंदाने खेळात सहभागी होतील आणि त्यातून त्यांना एक आणि अनेक संकल्पना अगदी स्पष्टरित्या समजतील। त्या इंग्रजीत आपण एक म्हणजे वन आणि अनेक म्हणजे मेनी असे आपण म्हणत असतो। तर मग चला तर मग इयत्ता चौथीचं इंग्रजीचं पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 7 आणि 8 समोर ठेवूया आणि आपल्या मुलांना एक म्हणजे वन थिंग आणि एकापेक्षा जास्त म्हणजे मेनी थिंग या संकल्पना समजण्यासाठी आपण त्यांना मदत करूया। धन्यवाद।